नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी, मराठी पाऊल आर्थिक सक्षमतेकडे. आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचं लॅपटॉपचं ॲप्लिकेशन जे आहे ते काय करणार आहे या ठिकाणी दाखवणार आहे, किंवा तुमच्यासोबत मी त्याचं प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. हे समोर तुमच्या जे स्क्रीन दिसते हे ऑपस्टॉकचं डिमॅट अकाउंटची स्क्रीनशॉट आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पोझिशन, वेगवेगळ्या फाईल, वेगवेगळी माहिती जी आहे ती एकाच छताखाली सर्व पाहायला मिळेल. या ठिकाणी जर आपण सुरुवात करायचं झालं तर तुम्हाला सर्वात पहिली जी गोष्ट जी आहे ती काय दिसते ते या ठिकाणी, तर या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला फाईलचं ऑप्शन दिसेल. फाईल म्हणजे काय, तर या ठिकाणी फाईल आहे, त्यामध्ये पासवर्ड चेंज करू शकता. तुम्हाला एक्सचेंज जर स्टेटस बघायचं असेल तर या ठिकाणी NSE कॅश असेल, NSE F&O असेल, त्याचबरोबर बाकीचे सेगमेंट असतील, हे सर्वच्या सर्व M6 हे सेगमेंट क्लोज असलेले दिसतील. त्याचबरोबर त्यामध्ये दुसरा ऑप्शन जो आहे तो म्हणजे कॉन्फिग्रेशन जे आहे, लिमिट असेल, अलार्म असेल, सेट स्कॅनर इव्हेंट असेल, एक्सचेंज असेल, या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला काय करतात त्या ठिकाणी सेट करता येतात, किंवा इव्हन थीमसुद्धा चेंज करता येते. तुमच्याकडे बॅकअप डेटा असेल तर करू शकता, रिस्टोअर करू शकता डेटा, तुम्ही पूर्ण इंट्राडे चार्ट जे आहे ते प्लेन करू शकता, लॉग ऑफ सुद्धा. या ठिकाणी ऑर्डर टाकायची असेल तर ऑर्डर बायची टाकू शकता, सेल टाकू शकता, तुम्हाला ऑर्डर बाय आणि सेल कन्वर्ट करायची असेल तर कवर ऑर्डर सुद्धा या ठिकाणी टाकू शकता. त्याचबरोबर आफ्टर मार्केट ऑर्डर जे आहे AMO ऑर्डर सुद्धा आपल्याला टाकता येते, ब्रॅकेट ऑर्डर टाकता येते, ऑर्डर बुक सुद्धा बघता येते, त्याचबरोबर ट्रेड बुक बघता येतो, ऑर्डर सेपरेट ऑर्डर तुम्हाला स्पेशल टाकता येते, किंवा मॉडिफाय F&O क्वेश्चन जे आहे ते करतात. त्याच म्हणजे पोझिशनमध्ये नेट पोझिशन बघता येते तुम्हाला, इथं व्ह्यू लिमिट बघता येतं तुमचं जे काय असेल ते. त्याचबरोबर जर बघितलं तर हे बाकीच्या गोष्टी आहेत, होल्डिंग बघायचं असेल तर होल्डिंग सुद्धा काय करू शकता तुम्ही ह्या डिमॅटमध्ये बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला फंड ट्रान्सफर करायचं असेल तर पे इन सुद्धा काय करू शकता या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला करता येऊ शकतं, किंवा त्याचा सुद्धा ऑप्शन जे आहे ते या ठिकाणी असलेलं तुम्हाला दिसून येईल. तुम्हाला जर फंड ॲड करायचं असेल किंवा विड्रॉल करायचं असेल तर ॲटोमॅटिक काय होईल त्या ठिकाणी वेबसाईटला जाईल, पण आपण ते काय बघत बसणार नाही. त्यानंतर या ठिकाणी फ्लसचं ऑप्शन आहे, वेब लिंक म्हणलं, NSEच्या वेबसाईटला जाल, BSEच्या वेबसाईटला जाल, M6 असेल किंवा SEBIच्या वेबसाईटला. तर तुम्हाला जर तुमचं स्वतःचं प्रोफाईल बघायचं असेल तिथून प्रोफाईल बघू शकता, तुम्ही स्वतःची वॉचलिस्ट तयार करू शकता. उदाहरणार्थ इंडायसेस बघायचे असतील तर या ठिकाणी NIFTY 50 इंडायसेस आहे, नेक्स्ट NIFTY 50 आहे, NIFTY IT आहे, NIFTY बँक आहे, NIFTY 100 आहे, NIFTY 500 आहे, मिड कॅप असेल, स्मॉल कॅप असेल, एनर्जी, FMCG, MNC, फार्मा, POC बँक असेल, NIFTY 200 असेल, स्मॉल कॅप 100 असेल, असे ॲटो सेक्टर, म्हणजे प्रत्येक सेक्टर वाईज सर्व डेटा जो आहे तो या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर सेक्टरमध्ये जर म्हणला तुम्ही ऑइल, गॅस, केमिकल, बेसिक रिसोर्सेस असतील, कन्स्ट्रक्शन मटेरियल असेल, इंडस्ट्रियल गुड्स असतील, ॲटोमोबाईल्स, फूड बेवरेजेस, पर्सनल हाऊसहोल्ड गुड्स, हेल्थकेअर, रिटेल, मीडिया, ट्रॅव्हल, टेलिकम्युनिकेशन, युटिलिटी, बँक, रिअल इस्टेट, फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड डायव्हर्सफाईड सेक्टर, ही सर्व सेक्टर या ठिकाणी उपलब्ध आहे. M6 डेटा आहे, तुमची स्वतःची वॉच लिस्ट आहे, रिकमेंडेटिव्ह वॉच व्ह्यूमध्ये जर गेला तर तुम्हाला हे वेगळा डेटा जो आहे तो न्यूली अपडेट स्क्रिप्ट असतील त्याची माहिती मिळतो, फॅश डेटा मिळतो, ब्लॉक डील आणि बल्क डील त्याचा माहिती मिळतो, ग्रॉस डिलिव्हरीचा डेटा हवा असेल तर तो डेटा मिळतो, तुम्हाला वर्ल्ड मार्केट बघायचं असेल ते बघता येतं, अनाऊन्समेंट बघता येतात, बोर्ड मीटिंग बघता येतात, बिझनेस न्यूज बघता येतात. त्याचबरोबर तुम्ही जर वर्क पेसला जर गेला तर या ठिकाणी तुम्हाला होमचा ऑप्शन जो आहे ते होमवर क्लिक केल्यानंतर ही होम स्क्रीन तुमच्यासमोर आहे. डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर डॅशबोर्ड जो आहे तो तुमच्यासमोर येतो. ह्या डॅशबोर्डमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी माय वॉचलिस्ट NIFTY 50 जे आहे ते असलेले तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. NIFTY 50 सर्वच्या सर्व स्टॉक जे आहे ते या ठिकाणी असलेले तुम्हाला दिसून येतील. त्याचबरोबर जर बघायचं झालं आपल्याला तर अजून ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे काय गोष्ट, उदाहरणार्थ स्टँडर्ड चार्ट बघायचं असेल तर तुम्ही स्टँडर्ड चार्ट सुद्धा काय करू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता डायरेक्ट. तुम्ही वेगवेगळ्या टाईम फ्रेम वापरू शकता, त्या टाईम फ्रेममध्ये तुम्हाला चार्ट बघता येईल. त्या चार्टचा या ठिकाणी रेसिस्टन्स असेल, सपोर्ट असेल तो दाखवते. तर तुम्हाला नेस्लेचा क्लिक केलं तर नेस्लेचा डिसेंबरपासून आज फेब्रुवारीपर्यंतचा चार्ट जो आहे तो तुमच्यासमोर ॲटोमॅटिक येतो, त्याचं सपोर्ट रेसिस्टन्स काय आहेत ते येतात. म्हणजे थोडक्यात जर विचारात घ्यायचं तर खूप इंटरेस्टिंग अशी माहिती जी आहे ती काय होते तुम्हाला या ठिकाणी मिळते. बोर्ड मीटिंग आहे, त्याचबरोबर बिझनेस न्यूज आहे, अनाऊन्समेंट आहेत, त्याचबरोबर जनरल मेसेज आहेत, त्याचबरोबर अनयुजुअल व्हॅल्यूम जर बघायचं असेल, अचानक एखाद्या स्टॉकमध्ये खूप व्हॅल्यूम वाढलाय तर त्या कुठल्या स्टॉकमध्ये व्हॅल्यूम वाढलाय त्याचाही तर डेटा मिळतो. त्याचबरोबर पोटेन्शियल व्हॅल्यूम कुठं आहे त्याचा डेटा तुम्हाला जो आहे तो प्रत्येक 30 सेकंदाला अपडेट होताना त्या ठिकाणी दिसून येतोय. त्याचबरोबर जर बघायचं ह्याच्यामध्ये टूल्स आहेत वेगवेगळे, मग हे टूल्स कुठले आहेत तर मार्केट
हिट मॅपचा एक ऑप्शन आहे, म्हणजे कालचा दिवस जर बघितला ट्रेडिंगचा तर कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये काय झालं. उदाहरणार्थ हे जर बघितलं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये प्लस आहे, इकडं बँक प्लस आहे, त्याचबरोबर पर्सनल आणि हाऊसहोल्ड प्लस आहे, त्यानंतर बेसिक रिसोर्सेस मेटल प्लस आहे, ऑइल गॅस डाऊन आहे, कन्स्ट्रक्शन मटेरियल डाऊन आहे, ऑटोमोबाईल्स आणि पार्ट्स डाऊन आहे, फूड ब्रेवरेज मीडिया रिटेल हे सेक्टर जे आहेत ते डाऊन असलेले तुम्हाला दिसून येतील. त्याचबरोबर जर बघायचं असेल तर तुम्हाला मार्केट डायनामिक्स जर बघायचं असेल तर गेनर जे असतील 0.0 to 1.99% म्हणजे टॉप गेनर जे आहेत ते निफ्टी फिफ्टीचे काय केले या ठिकाणी दाखवलेले तुम्हाला दिसून येतील. त्याचबरोबर जर बघायचं असेल तर इंडेक्स मीटर आहे, लाईव्ह स्कॅनर आहे, त्या लाईव्ह स्कॅनरला जर गेला तुम्ही तर डे हायला कुठला स्टॉक आहे, वन वीक हायला कुठला स्टॉक आहे, टू वीक हायला कुठला स्टॉक आहे, मंथ असेल, थ्री मंथ्स असेल, 52 वीक हायचे स्टॉक कुठले, ते रिअल टाईम डेटाच्या समोर काय होतात आपल्याकडं येतात, म्हणजे लो आणि हाय स्टॉक जे आहे ते तुमच्यासमोर ॲटोमॅटिक येत राहतात. त्याचबरोबर जर बघायचं असेल तर तुम्हाला एखाद्या स्टॉकचा सपोर्ट रेसिस्टन्स कुठं आहे, त्याचबरोबर टॉप गेनर टॉप लूजर असेल, ही सर्व माहिती जी आहे ती त्या ठिकाणी मिळते. त्याचबरोबर ॲक्शन इन फ्युचरमध्ये कुठे ॲक्शन सुरू आहेत, आता उदाहरणार्थ या स्टॉकमध्ये लॉन्ग बिल्डर्स जे आहे ते या ठिकाणी सुरू असलेलं दिसून येतं, सन फार्मा असेल, ॲक्सेस असेल, ICICI प्रुडेन्शियल असेल, त्याचबरोबर बँक निफ्टी असेल, इंडसइंड बँक असेल, टाटा स्टील, ह्या सर्व स्टॉकमध्ये काय सुरू आहे या ठिकाणी लॉन्ग बिल्डअप सुरू असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर शॉर्ट बिल्डअप कुठं तयार व्हायला लागले तर या ठिकाणी विप्रो असेल, ग्रासिम असेल, ऑइल असेल, हिंदुस्थान युनिलिव्हर असेल, त्या स्टॉकमध्ये शॉर्ट बिल्डअप जे आहे ते होताना तुम्हाला दिसून येते. सॉरी, शॉर्ट कवरिंगचं जर बघितलं तर रिलायन्स कॅपिटल असेल आणि चोला फायनान्समध्ये होताना दिसून येते. त्याचं प्रॉफिट बुकिंग होताना तुम्हाला हिंद पेट्रोलियम, गेल, बर्जर पेंट, ऐश्वर मोटरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे ह्याची पण माहिती जी आहे ती तुम्ही काय करू शकता या ठिकाणून डायरेक्ट घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला ऑप्शन स्प्रेड असेल, ऑप्शन कॅल्क्युलेटर हवं असेल तर ऑप्शन कॅल्क्युलेटरच्या सहाय्यानसुद्धा तुम्ही काय करू शकता, तुमच्या प्राईस किंवा स्ट्राईकचं कॉल आणि पुट जे आहे ते कॅल्क्युलेट करू शकता किंवा ते बघू शकता. किंवा तुम्हाला ऑप्शन पेआउट वर्क जर बघायचं असेल, म्हणजे एखाद्या स्टॉकचं बाबा मी एखादा स्टॉक खरेदी केला तर त्यामध्ये काय पोझिशन होऊ शकते. उदाहरणार्थ या ठिकाणी मी एशियन पेंट्सचं एक एक्सपायरीचा डेटा घेऊन दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी एक डेटा येईल एशियन पेंट्सचा, म्हणजे कुठला कॉल आणि कुठला पुट जो आहे तो आपण खरेदी केल्यानंतर किती प्रॉफिट होऊ शकतं किंवा किती लॉस होऊ शकतो ह्याची माहिती जी आहे ते येताना तुम्हाला दिसून येईल. उदाहरणार्थ फर्स्ट सिनारिओ जो आहे तो लॉंगचा कॉल जर घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर कुठून बाय करायचं ह्याची इथं माहिती जी आहे ती दिली. उदा एशियन पेंट 20 February 1840 कॉल जो आहे तो 23 रुपयाला आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, खरेदी करू शकता. मॅक्झिमम लॉस किती आहे तुमचा तर 23.95 आहे आणि प्रॉफिट मात्र किती आहे तर अनलिमिटेड असलेलं तुम्हाला दिसून येतं. दुसऱ्या सिनारिओमध्ये जर बघितलं तर प्रॉफिट अबाव 1846 वर जर हा स्टॉक गेला, तुम्ही जर तिथे एक कॉल आणि पुट खरेदी केला 41 रुपयाचा आणि 14 रुपयाचा सेल जो आहे तो एशियन पेंट्स करायचा आहे, बाय जो आहे तो या ठिकाणी 1820 करायचा, अशा सिनारिओमध्ये तुम्हाला साधारणपणे 1846 रुपयाचं प्रॉफिट जे आहे ते होताना दिसून, म्हणजे ह्या वेगवेगळ्या सिनारिओमध्ये काय होऊ शकतं ह्याची माहिती जी आहे ती काय केली ह्याच्यामध्ये दाखवलेली तुम्हाला दिसून येईल. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर बऱ्याच वेळेला काय होत असतं की आपण ज्यावेळेला हे चार्ट बघतो तर चार्ट बघत असताना ह्याच्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं किंवा कशा पद्धतीनं करता येईल हे पण काय करू आपण या ठिकाणी बघूया, किंवा मी या ठिकाणी आपण थोडी चर्चा करूया. कनेक्टिव्हिटीचा इश्यू असल्यामुळं नेट चार्ट ओपन नाही होणार लवकर, तो भाग आपण सोडून देऊ. म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता या ठिकाणी बघू शकता, किंवा टॉप गेनर टॉप लूजर जर बघायचं असेल तर या ठिकाणी हे सर्व तुम्हाला दिसून येतील, टॉप गेनर कोण आहेत, टॉप लूजर कोण आहेत, ह्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता बघू शकता. हे निफ्टी फिफ्टी झालं, मला निफ्टी 100 मिड कॅपचं बघायचं तर मिड कॅपमध्ये उदाहरणार्थ MRF टायर जो आहे तो या ठिकाणी वाढताना दिसून येतो 1%, म्हणजे 830 रुपयानं वाढलं, म्हणजे हा टॉप गेनर आहे, टॉप लूजर हा डेटा जो आहे तो इकडं काय केला आहे दाखवलेला तुम्हाला दिसून येईल. म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, हे खूप चांगलं असं स्कॅनर आहे, खूप चांगलं असं अकाउंट, डिमॅट अकाउंट आहे. तुम्हाला जर अपस्टॉकमध्ये डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल किंवा झिरोधामध्ये डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, संपर्क करू शकता. त्याचबरोबर ह्या सॉफ्टवेअरचा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला वापर करता येतो. उदाहरणार्थ ह्या ठिकाणी फ्लॅश डेटा जो आहे इथं काय दाखवले तर FI जे आहे त्यांनी किती पंप केले तर 1495 crore rupees इन्व्हेस्टमेंट जे आहे ते इंडियन इक्विटी मार्केटमध्ये 20 February झालेलं दिसून येते. त्याचबरोबर FIचं इन्व्हेस्टमेंट जे आहे ते टोटल हे दाखवलं डेट मार्केटमधलं डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं 699 crore rupees सेलिंग केलं आणि अनेन ॲव्हरेजला जर बघितलं तर टोटल ट्रेड किती क्वांटिटी झाले किती लॅकमध्ये, ग्रॉस डिलिव्हरी किती झाली याचा डेटा आहे, हँगसिंगचं मार्केट कुठं आहे,
हे सर्व माहिती ज्या इथं त्या ठिकाणी दिली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं तर बोर्ड मीटिंग दिलेत, त्यात बजाज ऑटो असेल, बजाज होल्डिंग असेल, महास्कूटर असेल, बजाज फायनान्स असेल, बजाज फिनसर्वरनं काय केलं या ठिकाणी डिव्हिडंड डिक्लेअर केलं आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या बैठक झाल्या होत्या, त्याची माहिती सुद्धा काय केलं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं दिसून येईल किंवा आपल्याला बघता येईल. त्याचबरोबर ब्लॉक डील्स आणि बल्क डील्स कुठं झाल्या, कुठल्या स्टॉकमध्ये झाल्या, याचा डेटा जो आहे तो या ठिकाणी आहे. रिसेंट आय पी ओ जे आले होते, ह्या आय पी ओची काय सिच्युएशन आहे सध्या, हे पण इथं काय केलं दिलेलं तुम्हाला दिसून येईल. विशेषतः जर इंडिया रिअलचा जर आय पी ओ बघितला तर तो साधारणतः 200% वाढलेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. किंवा हा जो आय पी ओ आहे कुठला, पॉलीकॅपचा आय पी ओ जो आहे तो आत्तापर्यंत 2976% त्याच्यामध्ये ग्रोथ जी आहे ती झालेली तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. सॉरी, ह्याचं ते व्हेरिएशन आहेत का लक्षात असू द्या, म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हेरिएशनमध्ये हा स्टॉक जो आहे तो रन करताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर जर बघितलं आपल्याला तर या ठिकाणी बिझनेस न्यूज आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी अनाउन्समेंट आहेत, या ठिकाणी स्टँडर्ड चार्ट जर बघायचा असेल तर तो तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर अजून एक या ठिकाणी खूप चांगली इंटरेस्टिंग माहिती जी आहे ती आपल्याला बघता येते, ते म्हणजे मल्टी चार्ट टू ॲडव्हान्समध्ये जर बघायचं असतील तुम्हाला, म्हणजे ॲट अ टाईम दोन चार्ट लावायचे असतील किंवा एका सेक्टरचे चार्ट बघायचे असतील तर ते तुम्ही काय करू शकता, ते चार्ट इथं आपल्याला बघता येतात किंवा त्याचं विश्लेषण जे आहे ते करता येतं आणि त्याच्या आधारावरती आपल्याला वेगवेगळे डिसिजन जे आहे ते काय करता येतात त्या ठिकाणी घेताना दिसून येतील. या ठिकाणी ॲडव्हान्स चार्ट वर्कशॉप जे आहे ते जर गेलो आपण इथं ते ओपन होत नाही, एक मिनटं वेट, लोडिंगचा प्रॉब्लेम आहे डेटाचा सुद्धा जाऊ दे. त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं हॉट मॅप आहे, हे बघितलं आहे आपण, हे म्हणजे हे निफ्टी फिफ्टीमधलं स्पेशल जे आहे ते दाखवतं, इंडसइंड बँक असेल, एस बी आय असेल, टाटा मोटर्स असेल, कोटक बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर असेल, एशियन पेंट्स असेल, प्रत्येक स्टॉकमध्ये काय पोझिशन आहे ही माहिती जी आहे ती काय होते आपल्याला मिळते. अशा पद्धतीचा हा स्कॅनर आहे, हा स्कॅनर जर हवा असेल तर तुम्ही काय करू शकता.